देवेंद्र फडणवीस राज्याच्या राजकारणात बऱ्याच वर्षात असे एक नेतृत्व आणि तेही भाजपमधून आलेलं नेतृत्व आहे आणि त्यांच्या भोवती अनेकदा महाराष्ट्राचं राजकारण फिरत असतं. राज्यात ज्या दोन मेजर पक्षफुटी झाल्या आणि त्यानंतर जी राजकीय उलथापालथ झाली त्याची सूत्र हलवण्यात फडणवीस सगळ्यात अग्रभागी होते असं म्हटलं गेलं. पण यातून फडणवीस यांच्या हाती काय पडलं तर भाजप सत्तेत आली आणि फडणवीस उपमुख्यमंत्री बनले. आता 24 विधानसभा निवडणुका देवेंद्र फडणवीसांसाठी पुन्हा महत्वाच्या ठरणार आहेत आणि याचीच तयारी म्हणजे फडणवीस देखील अजितदादांसारखे इमेज चेंजिंगच्या मागे लागले तसं सांगितलं जात आहे. आता फडणवीस इमेज चेंजिंगच्या मागे लागलेत ही बाब समोर आणणारी गोष्ट म्हणजे ठिकठिकाणी दिसू लागलेले देवाभाऊंचे पोस्टर्स. याआधी भाजपच्या बॅनरवरती फडणवीसांचा उल्लेख हा देवेंद्र फडणवीस असा संपूर्ण केला जायचा किंवा तो अजूनही केला जातो. मात्र गेल्या काही दिवसात पुण्याच्या पाठोपाठच नागपूरमध्ये देखील फडणवीसांचे जे पोस्टर्स लागले त्यामध्ये फडणवीसांचा देवा भाऊ असा उल्लेख केला जातोय. केवळ नागपूरमध्येच हे पोस्टर लागले असते तर ही बाब स्थानिक असल्याचं आपण म्हटलं असतं. मात्र पुण्यातही असे पोस्टर्स लागल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातही असे पोस्टर्स लागू शकतात, त्याला फारसा वेळ लागणार नाही. देवेंद्र फडणवीसांवरती आधारित देवा भाऊ या गाण्याने भाजपच्या प्रचाराला सुरुवातही झाल्याचं पाहायला मिळते. इतकंच काय तर बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काउंटर प्रकरणावरती देवाचा न्याय असं ट्विटरवरती ट्रेंड सुरू झालाय. देशभरातील एक्सवरती ट्रेंडमध्ये गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या समर्थनार्थ देवाचा न्याय हा ट्रेंड पहिल्या क्रमांकावरती असल्याचं दिसून आलं. गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावरती हजारो पोस्ट केल्या जात आहेत पण प्रत्येक जागी देवेंद्र फडणवीसांची जागा देवा भाऊने घेतली आहे. त्यामुळे देवेंद्रचा देवा भाऊ होण्याचा मार्ग फडणवीसांनी का निवडलाय, यामागे कोणती गणित असू शकतात, हा संपूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे समजेल. नमस्कार, मी मोहिनी जाधव आणि तुम्ही पाहत आहात लगाव बत्ती. तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचतील. विषयाला सुरुवात करूया तर देवेंद्र फडणवीस जेव्हापासून राज्याच्या राजकारणात पुढे येऊ लागले तेव्हापासूनच त्यांचा देवेंद्र फडणवीस असा उल्लेख केला जातो. 14 आधी विधानसभेच्या पायऱ्यांवरती सत्ताधारी पक्षांचे वाभाडे काढणारा विरोधी पक्षातला तरुण नेता म्हणून जेव्हा फडणवीस पुढे आले तेव्हाही ते देवेंद्र फडणवीस याच नावाने संपूर्ण राज्याला प्रचलित झाले. पुढे राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस या नावाभोवतीच राज्याचं राजकारण फिरू लागलं. मात्र याच काळात देवेंद्र फडणवीस यांच्या नावातील फडणवीस हे जास्त हायलाइट होऊ लागलं आणि फडणवीसांच्या ब्राह्मण असण्याला राजकारणाशी जोडण्यात येऊ लागलं. मात्र राज्याचं राजकारण, राजकारणाचा पोत आणि ब्राह्मण समाजाचं राजकीय वजन पाहता फडणवीसांचं ब्राह्मण असणं अनेकदा त्यांच्या विरोधात जात असं अनेकदा दिसून आलं. आत्ताही जेव्हा मराठा आरक्षणावरनं राज्याचं राजकारण तापलंय तेव्हा देखील फडणवीस हे त्यांच्या राजकीय निर्णयांबरोबरच एक ब्राह्मण म्हणूनही आंदोलकांच्या रडारवरती असल्याचं बोललं जातं. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात फडणवीसांनी यावरती मत व्यक्त केलं होतं. ते म्हणाले होते की मी ब्राह्मण आहे आणि मी माझी जात बदलू शकत नाही. मराठा समाजाच्या नावाने ज्यांनी फक्त राजकारण केलं असे लोक मला टार्गेट करतात, त्यांना माहीत आहे की मी सॉफ्ट टार्गेट आहे, याला टार्गेट करा अशी मानसिकता त्यांची दिसून येते असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं होतं. विरोधकांकडूनही फडणवीसांवरती ब्राह्मण जातीचा थेट उल्लेख न करता आरोप करत नसले तरी राजकीय दृष्टिकोनातून फडणवीस या आडनावाचा वापर करून अप्रत्यक्षरित्या फडणवीसांवरती हल्ले झालेले दिसतात. अशा वेळी केवळ निवडणुकीपुरती दुसरी एक इमेज घेण्याच्या दृष्टीने आणि विरोधकांचा देवेंद्र फडणवीसांवरती त्यांच्या जातीवरनं होत असलेला हल्ला परतावून लावण्यासाठी भाजपला देवेंद्र फडणवीसांची देवा भाऊ हीच प्रतिमा जास्त फायद्याची वाटू शकते. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे फडणवीसांची अजूनही हुशार चलाख लीडर म्हणून असलेली प्रतिमा. खरं तर सुरुवातीला हीच प्रतिमा फडणवीसांच्या उदयाला कारणीभूत ठरली होती. मात्र जसं जसं फडणवीसांचं राजकारण पुढे सरकू लागलं तसं हीच प्रतिमा त्यांना अडचणीची ठरू लागली. विशेषतः पक्षफुटीमध्ये असलेला फडणवीसांचा रोल, एकनाथ शिंदेनी फडणवीस रात्री हुडी घालून भेटायला येत होते वगैरे असे उल्लेख केले, त्यामुळं फडणवीसांच्या राजकारणावरती कपटी धूर्त राजकारणाचा आरोप होऊ लागला. खरं तर सगळ्याच पक्षाच्या राजकारणामध्ये हे एलिमेंट असतात, मात्र ज्याची चोरी दिसली तो चोर या न्यायाने फडणवीसांचं असं राजकारण चर्चीला गेल्याने त्यांच्यावरती एक प्रकारचा शिक्का बसला. आता निवडणुकांना सामोरं जाताना या इमेजचा जनतेमध्ये खूप निगेटिव्ह इम्पॅक्ट झालेला पाहायला मिळू शकतो. मग अशा वेळी यावरती एक परफेक्ट अँटीडोस ठरू शकतो, तो म्हणजे फडणवीसांची एक पॉवरफुल मास लीडरची इमेज निर्माण करणं. मास लीडर होण्यासाठी नावही तसं मासी लागेल. अशा वेळेस देवा भाऊ हे नाव अगदी परफेक्ट बसतं. महत्वाचं म्हणजे यामुळं
अप्पर कास्ट आणि मध्यम वर्गीयांचा नेता ही फडणवीसांची इमेज यामुळे मागे पडू शकते. गाव पातळीवरती देवाभाऊ ही इमेज घेऊन जाणंही सोपं होणार आहे. सोबतच फडणवीस जर स्वतःला एक मास लीडर म्हणून पुढे आणण्यासाठी उत्सुक असतील तर त्यांची देवाभाऊ ही इमेज देवेंद्र फडणवीस या पूर्ण नावाऐवजी कायमच फायद्याची ठरेल. देवाभाऊ ही इमेज घेण्यामागे तिसरं महत्वाचं कारण सांगितलं जात आहे, ते मात्र फारच स्ट्रेट फॉरवर्ड आणि तरीही लॉजिकल असते. सध्या महायुतीच्या सरकारचं महिला मतदारांवरती जास्त लक्ष आहे, त्यातूनच लाडकी बहीण ही महत्वाकांक्षी योजना राबवण्यात आली आहे. मात्र याचे श्रेय घेण्यासाठी युतीतल्या तिन्ही पक्षांमध्ये चढाओढ सुरू आहे. एकनाथ शिंदे जवळपास प्रत्येक भाषणात या योजनेचा उल्लेख करत लाडक्या बहिणींचा भाऊ म्हणून पुढे येण्याचा प्रयत्न करत आहेत. तर अजितदादांनी पिंक जॅकेट घालून आणि हजारो लाडक्या बहिणींकडनं राख्या बांधून लाडका भाऊ होण्याचा प्रयत्न केलाय. अशावेळी उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांनीही या योजनेचं क्रेडिट घेणं भाग होतं. त्यामुळेच मग देवा भाऊ म्हणून जेव्हा फडणवीस महिला मतदारांसमोर जातील तेव्हा हे इम्प्रेशन आपोआपच पडेल असंही सरळ सोपं आणि तरीही परिणामकारक लॉजिक असू शकतं. त्यामुळे येत्या विधानसभेतही फडणवीस देवा भाऊ म्हणूनच पुढे जातील का हे पाहणं निश्चितच महत्त्वपूर्ण असणार आहे. तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, अजूनही तुम्ही आमच्या लगावती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी सबस्क्राईब करा. धन्यवाद.